कोरोना ठाण मांडून बसलेला असताना राजकीय नेत्यांना मात्र पदाची हाव सुटत नसल्याचं उदाहरण पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यात बघायला मिळालंय. खेड पंचायत समितीच्या सभापती पदावरून अक्षरशः राडा झाल्याचं बघायला मिळालं. विद्यमान सभापतीने इथे काही सदस्यांवर हल्ला केला. पुणे जिल्ह्यातल्या डोणजे गावाच्या परिसरातल्या एका डोंगरावरच्या रिसॉर्टमध्ये हा जीवघेणा हल्ला करण्यात आला. नेमकं हे सगळं प्रकरण काय जाणून घेऊया. पंचायत समिती सभापती पदाच्या निवडणुकीवरून हा वाद झाल्याची माहिती समोर येते. इथले विद्यमान सभापती भगवान पोखरकर यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाल संपल्यानंतरही ते इतर सदस्यांना संधी देत नव्हते, त्यामुळे पंचायत समितीच्या सदस्य असलेल्या सविता सांडभोर यांनी इतर 6 सदस्यांसोबत मिळून पोखरकर यांच्या विरोधात अविश्वसनीय ठराव दाखल केला. या संदर्भामध्ये येत्या 31 मतदान होणार होतं आणि त्यासाठी ठराव मांडणारे सर्व सदस्य एका खासगी रिसॉर्टमध्ये थांबले होते. पहाटे रिसॉर्टमध्ये काय घडलं? पहाटे 5 सुमारास ही घटना घडली. भगवान नारायण पोखरकर आणि जालिंदर नारायण पोखरकर व इतर काही जण गाड्यामधून खडकवासला परिसरातल्या या रिसॉर्टमध्ये आले. त्यांनी हॉटेलचा दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी पिस्तूल, लोखंडी हत्यारांसह हॉटेलच्या खोल्यांमध्ये जाऊन तिथे असणाऱ्या सदस्यांना मारहाण केली. त्यात प्रसाद शरद काळे यांच्या हाताच्या बोटाला जखम झाली. प्रसाद शरद काळे यांनी या संदर्भात तक्रार सुद्धा दिली आहे. या हल्ल्यात 2 गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या प्रकरणामुळे खेड तालुक्यातलं राजकीय वातावरण ढवळून निघालं असून पुणे ग्रामीण पोलीस अधिक तपास करत आहेत. एकीकडे कोरोना विरोधात जनसामान्यांची लढाई सुरू असताना राजकारण मात्र कुठल्या दिशेने चाललंय याचं उदाहरण म्हणून या घटनेकडे बघता येईल. या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. लोकमतला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि महत्त्वाच्या बातम्या, ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी लोकमत.com ला जरूर भेट द्या.